जर तुम्हाला अजून शेकून घ्यायचे असेल तर त्याले मध्ये जा, चांगली गरम फडक्या शेकणार आहे ते. किती काही मोठा भक्त असेल ना तर त्याच्या घरचं सिलेंडर दाखवायचं त्याला, त्याची भक्ती जाग्यावर येते. जर तुम्हाला असं वाटत असेल का 430 चा सिलेंडर 1130 नेलं, काही म्हणते चोट्टे 2000 झालं फिकर नाही, तर त्याला 2000 द्या. तुम्हाला असं वाटते का पेट्रोल 67 रुपयाचं 116 द्यायचं, झोपकानं 9 कमी करायचे इलेक्शनच्या वर्षी. 430 सिलेंडर 1130 नेलं आणि इलेक्शन आहे म्हणून 200 कमी केले. अबे 7 वर्ष वखरले तुम्ही आमच्याकडून त्याचं का? आणि जर तुम्हाला अजून शेकून घ्यायचे असेल तर त्याला मध्ये जा. म्हणजे देशाची वास्तविकता काय आहे हे करून का राहिले आहे का नाही? म्हणून गरजेचं काय आहे का देव धर्म समोर करायचा आणि आपल्याच पोट्याचे शिक्षण काढून घ्यायचे असं प्लॅनिंग चालू आहे सध्या. आणि आपले पोरं शिकून मोठे होऊ शकते लक्षात ठेवा. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो शिकेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार. पण गुरगुरले पाहिजे हा, नाहीतर आता आचारसंहिता लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या काही परीक्षा बाकी आहेत तर पोट्टे मले फोन करते, सर हे याड आली पण अजून एक्झाम आल्या नाही, तुम्ही व्हिडिओ घ्या. मॅच ठेका घेतलाय का बे साल्या? प्रॉब्लेम तू या, जयून तूही राहिली, शिकून तूही राहिली आणि व्हिडिओ म्या घ्यायचा. दुखणं कोणाचं? त्याचं. मग तू कवा बोलशील? म्या ठेका घेतलाय का बोलायचा? मी तर बोलणारच आहे, माझ्या काही विषयच नाही, म्या ठेकाच घेतलाय सगळ्याचा. पण तू जर बोलला नाही, प्रॉब्लेम तू आहे, तर तू कवा व्यवस्थेले प्रश्न विचारशील? मग ते डिग्री घेऊन काही फायदा नाही, डिग्रीची पुंगळी कर. कुठं टाकायची आहे टाक. का फायदा तुझ्या डिग्रीचा? हे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे काहून म्हटलंय माहित आहे? शिक्षण हे केवळ नोकरी मिळवण्यासाठी नाही आहे, तर शिक्षण हे तुमच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचार होऊन राहिला ठीक आहे, त्याले न्याय मिळून द्यायचं शस्त्र म्हणजे शिक्षण आहे. आणि ते मिळालं पाहिजे, ते आपला हक्क आहे. जर केजरीवाल सरकार इंटरनॅशनल लेवलच्या शाळा करू शकते तर तुम्ही काऊन नाही देऊ शकत? तुम्ही इकाले काऊन काढल्या ह्या माझा प्रश्न आहे. माया गावचं घिसड खात्याचं पोट्ट ज्याचं आज बिराट इथं तर दुसऱ्या दिवशी बिराट दुसऱ्या गावात राहते, तो कॉन्व्हेंटमध्ये पोरगा नाही पाठवू शकत जी. बरं हे बरं याय ना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर शाळा देतो म्हणते, ते मान्य आहे, शाळा द्या ना तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर, पण त्याचा पगार कोण करण मग मास्तरचा? हां, फी किती राहील? फुकट राहील का? आणि जर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ऐकल्या आणि त्यानं जर फी 20,000 केली तर त्याच्यावर काही बंधन आहे का तुमचे? काही जाहीर केलं का तुम्ही? काहीच नाही. अरे मग आपल्या पोरायचा शिक्षणाचा हक्क इकडे जिल्हा परिषद आणून यायची नजर नगरपालिका महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहे त्या शाळेची 3-3 एकर जागा आहे, हे यायले एज्युकेशनशी काही लेणं देणं नाही आहे. 2 वर्ष शाळा चालू आणि म्हणून शाळा डुबीत आहे आणि शाळा बंद करा ना तिथं साले चोट्टे कॉम्प्लेक्स बांधत, समजलं का? 3% लोक या देशाचं सध्या सरकार चालवून राहिले ते तुम्हाला माहीतच आहे, इथंच आहे, काही जास्त दूर जायचं काम नाही ठीक आहे. हाफ चड्डी का नाही? त्याले देशाचं संविधान मान्य नाही, त्याले देशाचा झेंडा मान्य नाही. 2002 पर्यंत स्वतःच्या मुख्यालयात त्यानं तिरंगा फडकवला नाही. पण ज्या 3 पोरांना तिरंगा फडकवला ते जेलमध्ये होती, माहित आहे का तुम्हाला? तुमच्या नागपूरचीच घटना आणि हे माहीत असायला पाहिजे. म्हणून येणारं 2024 सगळे हेवे दावे भेदभाव पक्ष विसरून काम करायचं. माणसानं प्रत्येकानं जबाबदारी घ्या का मी 100 मतं कन्वर्ट करू शकलो पाहिजे. किती काही मोठा भक्त असेल ना तर त्याच्या घरचं सिलेंडर दाखवायचं त्याने, त्याची भक्ती जाग्यावर येते. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल का 430 सिलेंडर 1130 नेलं, काही म्हणते चोट्टे 2000 झालं फिकर नाही, तर त्याला 2000 द्या. तुम्हाला असं वाटते का पेट्रोल 67 रुपयाचं 116 द्यायचं, झोपकानं 9 कमी करायचे इलेक्शनच्या वर्षी. 430 सिलेंडर 1130 नेलं आणि इलेक्शन आहे म्हणून 200 कमी केले. अबे 7 वर्ष वखरले तुम्ही आमच्याकडून, त्याचं का?
आणि जर तुम्हाला अजून शेकून घ्यायचे असेल तर त्याला मध्ये जा, चांगली गरम फडक्या शेकणार आहे ते. अरे शेतकऱ्यावर 1.5 लाख करोडचं कर्ज आहे, 1.5 लाख करोड रुपयाचं. किती? 1.5 लाख. बंद्या भारताच्या शेतकऱ्यावर 1.5 लाख करोडचं कर्ज आहे. ह्या पट्ट्यानं उद्योगपत्याचं 10,34,000 करोडचं कर्ज, 10,34,000 करोडचं कर्ज माफ केलं ह्या दाढीवाल्या बापून. समजलं का? त्याले लाज जराशी. उद्योगपत्याचं का जवाई होय का तुया मुक्या अन्या अडानी. आणि माये फेसबुकचं चॅनलवर एवढ्या वेळा फेसबुकवर रिपोर्ट मारले त्यानं, एवढ्या वेळा रिपोर्ट मारले का माय चॅनल 2-3 वेळा बंद करण्याचा प्रयत्न केला. त्याले का माहीत का कराय मास्तरचे पोट्टे का खतरनाक आहे. बंद केलं. माझं पदवीधरले उभं होतं, पदवीधरले माझा प्रचार कसा चालू होता का मी या या गावात जाणार आहे, ज्या ज्या पोट्याले त्याने या फोन नंबरवर फोन करा मी बैठक घेणार आहे, असाच प्रचार. माझं चॅनल बंद केलं, 6 तासात पोट्याने चालू केलं, 6 तासात चालू केलं. त्याला माहीतच नाही ना कोण आहे माझ्या पाठीमाग. हे काय 40-45 वाले पोट्टे कमेंट्स करणारे भिकार चोट. त्याचा अकाउंट ब्लॉक आहे, त्याच्या पर्सनल अकाउंटवर पोट्टीच्या नावानं अकाउंट आहे, काही भलत्याचंच नाव नाही, फोटो भलत्याचाच आहे, असे फेक अकाउंट आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही फेक अकाउंट करा, टिट फॉर टॅट तसंच वागा लागत. हे तसे वागते ना, हे तसे वागून राहिले, हे फेक अकाउंट काढून राहिले ना. आपल्या बी पोट्ट्यांकडे साले एकानं जबाबदारी घेऊन घ्या, 100 मतं कन्वर्ट करू शकलो पाहिजे. मी सीट मागून राहिलो लोकसभा विधानसभेची, कोणीच उभं राहिलं त्यांना नाही, म्हणलं मला द्या. म्हणलं 2.5 लाखाचा कॅन्डिडेट मी सध्याच आहे, तुमचे 3.5 लाख 6 लाख झाले जिंकलो. एक हेलिकॉप्टर दे जा म्हणलं, धुमाकूळ माजवाले. नाही 5-7 खासदार जिंकून दिले तर मग नाव म्हणलं, तर तुम्ही द्या तर विश्वास टाका. कोणी असो आता सध्या वेळ नाही आहे, आपलं मत वाया जाईल. तुमचा विचार तसाच ते करून राहिले का तुमचं मत वाया जाईल. ठीक आहे, जो विजयी कॅन्डिडेट आहे आणि त्याच्या विरोधात काम करते त्याला मतदान करा, त्याला जिंक.